हॅलो औरंगाबाद, मी उभा आहे एका स्कायवॉक वर ज्याला पादचारी पूल म्हणतात. हा आहे मुकुंदवाडीचा पादचारी पूल. इकडे एअरपोर्ट कडे जाणारा रस्ता आहे, शेंद्रा एमआयडीसीकडे, इकडे सेवन हिल कडे जाणारा रस्ता आहे आणि इथे हा पादचारी पूल उभा केलेला आहे. इथल्या ट्रॅफिक मधून रस्ता ओलांडताना अपघात होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी हा स्कायवॉक उभा केला आहे, पण याचा कोणीही वापर करताना दिसत नाही. लोक रस्ता धोका पत्करून ओलांडतायत आणि स्कायवॉक हा फक्त शोभेचा उरलेला आहे. औरंगाबाद मध्ये असे चार स्कायवॉक आहे. एक हा मुकुंदवाडीचा, दुसरा सेंट फ्रान्सिस स्कूलच्या इथे, तिसरा डिस्ट्रिक्ट कोर्टाजवळ आणि चौथा सिद्धार्थ गार्डन किंवा मेन बस स्टँडच्या जवळ. लाखो रुपये खर्चून हे पादचारी पूल उभे केले आहेत, पण कुठेही कोणी ते वापरत नाहीये. आणि आपण बघू शकतो की इथे अनधिकृत बॅनर्स लावलेले आहेत वेगवेगळ्या लोकांचे, आणि याचा वापर ज्यासाठी व्हायला हवा त्यासाठी होत नाहीये. पण लाखो रुपये खर्चून हे पादचारी पूल कशासाठी बांधले असतील? याच्या वापरासाठी जनजागृती करण्याकरता ट्रॅफिक पोलीस आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी काही प्रयत्न केलेत का? त्याचा काही उपयोग झालाय का? हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी की वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी किंवा चिकलठाणापर्यंत एक मोठा उड्डाण पूल बांधला जाणार आहे, तेव्हा या सगळ्या स्कायवॉकचा आणि त्याच्या खर्चाचं काय होणार आहे, हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे.